पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना आघाडीची जोडी लवकरात लवकर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये पेअर फ्रॉम जी जी स्पोर्ट्स वाकळ लवकरात लवकर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आज सकाळी ज्यांचं खऱ्या अर्थानं निधन झालं गानसम्राज्ञी गाण कोकळ्या म्हणून ज्यांना आपण नेहमीच ओळखत आलेलो आहोत त्या स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांचं निधन झालं ब्याण्णव्या वर्षी त्यांना नक्कीच देवाज्ञा झाली त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे फलंदाजांना पुन्हा एकदा विनंती करेन जीजी स्पोर्ट्स वाकळींची आघाडीची जोडी लवकरात लवकर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा मान्यवरांच्या शुभसे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात ज्या खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील क्रिस्टल <स्थाथ> आर्ट बोनकडे यांनी त्या बनवलेल्या आहेत जवळजवळ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही जर बघितली तिला जर तुम्ही उचलली तर पंधरा किलोच्या वरती तिचं जवळपास वजन आहे आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील तितकीच वजनदार जवळजवळ दहा ते बारा किलो वजनाची ती देखील तुम्हाला नक्कीच जेव्हा तुम्ही उचलाल तेव्हा ती समजेल पूर्णपणे ग्लास आहे आणि ज्यामध्ये तुम्ही जवळ जर गेले तर तुम्हाला छत्रपतींची सुंदर अशी प्रतिकृती देखील त्या ग्लासमध्ये उमटलेली पाहायला मिळेल सो सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात दिवा चषक हे दोन्हीही चषक तुम्ही बघता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतो केतन केतन मात्रे आणि ऋषी भोईर पारंपरिक जोडी या संघाची आज आठ संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून हा पहिला सामना आहे त्यानंतर यानंतर आपण बघितलं तर वसार वर्सेस वळवली बी उसरगर वर्सेस वळवली सी आणि घेसर वर्सेस वाडेघर असे एकंदरीत आठ संघ आजच्या दिवसामध्ये असतील सोळा संघांचा समावेश असलेली स्पर्धा आहे सहा आणि सात फेब्रुवारी अर्थातच आज आणि उद्या ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल किंग ग्राउंड किंग मैदान व्ही सी सी उत्सर्गर वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरचं हे सुंदर असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती तुम्हाला दिवा चषकाचे पर्व पाहायला मिळते ओम एक दंताय विद वक्र तुंडाय डी महेोदंती तन्नो प्रचोदयात तन्नोदंती प्रचोदयात कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण हिंदू संस्कृतीनुसार बापाचं पूजन करतो त्या बापाला साखडं घालतो ही स्पर्धा सुरू होते कोणत्या प्रकारचं गाळबोट या स्पर्धेला लागू देऊ नको कोणत्या प्रकारची इजा कसली इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नको आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडते प्रार्थना करतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्यांचं आपण पूजन देखील केलं त्यांना विनम्र त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि जवळ आपण आता मैदानाच्या आत्मतेच्या ठिकाणी या पहिल्या सामन्याला होती ती सुरुवात षडक पहिलं असेल पावर प्लेस ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती वॉर्म अप स्ट्रेचिंग करत असताना विराज मुंडेला तर आघाडीला केतन आणि रिशी रिश्रॅकिंग एंडला नॉन सेकंडला तुम्हाला पाहायला मिळतील ते केतन एस एम डी लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते थेट पक्षमंत यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे आमचे ऑफिशियल अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच बाबूदादा पाटील जे घारिवलीचे आहेत आणि त्यासोबत आपण बघता होते सुरुवात अंपायरचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला चेंडू घेऊन विराज मुंडे बरोबर दहा वाजून बावन्न मिनिटांनी पहिल्या डावाची सुरुवात थर्ड दी बॉल नागराज मुंडे आणि या स्पर्धेची सुरुवात पहिल्या चेंडूवरती धक्का पहिला ते जीद होईर तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रॅकिंग एंडला असेल तो केतन मात्रे मात्रेकर ऑन साइडला वळवलाय पुन्हा संधि संधी मिडविकेटला डाऊन दी बॉल ओमकार यावेळेला पाहायला मिळालं लागोपालच्या दोन चेंडूंवरती दोन मोठे धक्के दोन मोहरे गारद गोलंदाज विराज मुंडे करतोय दुसरा धक्का तर पहिल्या षटकामध्ये आपण आगासन जेव्हा जेव्हा संघ आपल्याला पाहायला मिळतो फिल्डिंग करत असताना केजू येत असतो आज परिवर्तन करण्यात आलं विराज झाले आणि विराजने दोन चेंडूंवरती दोन विकेट मिळवले आघाडीचे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद ऋषी आणि केतन जे नेहमीच एक चांगली सुरुवात चांगली सुरुवात करत असताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहे ते वाकळ विराज अॅट्रिक शंभरट्यावरती समोर जीत बोईल हा चेंडू पाहायला मिळाला मिड चालला डीप मध्ये आणि एक रनने खात क्रमांकावरती जितेश क्रमांक तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये आहेत हे दोघेही आता डाव सावरावा लागेल पाच षटकांचे पहिलं सत्र टॉस जिंकून आगासनने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे क्षेत्रक्षण करत असताना आतापर्यंत पहिलं षटक प्रगती पथावर तीन चेंडूंमध्ये दोन विकेट एक रन वाकळ्यांची हाफ ट्रॅकर यावेळेला फॉलो थ्रो मध्ये अडवला डायरेक्ट इट हुकलं त्या ठिकाणी आणि स्वतःवरती नाराज आता आहे ते विराज डायरेक्ट इट झालं असतं तर त्या ठिकाणी नक्कीच चान्स होती विकेटची आणखी का जितने क्रीज सोडली होती जितेश होते स्ट्रॅकिंग एंडला त्यांनी क्रीज सोडली होती पॉपिंग क्रीज क्रीजच्या बाहेर निघाले होते धाव प्रयत्न ते करत होते फॉलो थ्रो मध्ये ज्या वेगाने आला चंडू रिलीज केल्यानंतर चेंडू देखील त्यांच्या दिशेने विराजच्या उचलला आणि स्ट्रॅकिंग एंडला हिट करण्याचा प्रयत्न त्याचा मिस झाला डीप मध्ये लॉंग ऑफ त्यासोबत आपण बघतो ऑन साइडला मिड विकेट मिड ऑन आतमध्ये आहे एक्स्ट्रा कवर एनफिल्ड त्यासोबत आपण बघतो शॉर्ट कवर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅन आणि फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन द अपावे मध्ये मिड ऑनला चेस करत असताना चेंडू चालला पाठीमागे लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती वरती उचलून फेक होते दावा मिळतात त्या दोन पावर प्ले सुरू आहे या ठिकाणी दोन ताकदवान संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात ज्यांचं नुकतंच आगमन झाले ते आमचे अरविंदजी वत्रे काका आपलं का। मनपूर्वक सहर्ष स्वागत दिवा चषक वीस बावीसच्या पर्वामध्ये आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आहे अर्थातच आज वाकळण संघ हर्ष इलेवन या नावाने तुम्हाला पाहायला मिळेल हर्ष इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकळन नावा आतापर्यंत आपण बघतोय त्या तीन षटकातील शेवटचा चेंडू टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला व्हाईट बॉल जास्त ऑफ झाला अचंड आणि त्याच ठिकाणी वाईट बॉलचा या ठिकाणी इशारा आलेला आहे वॉर्निंग या ठिकाणी आता देण्यात ती दी ओव्हर एका धावेने आपण बघतोय चार या आकड्यावरती सुरुवात या ठिकाणी विराज चांगली करतात टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सार्थ ठरणारी गोलंदाजी इन साइड आउट एक्स्ट्रा मध्ये गॅप आहे शेत्राक्ष पाठमोरा चेंडूच्या पोहोचला चेंडू पर्यंत उचलून फेक करतात दावा मिळतात बॅकअप आहे त्या ठिकाणी दावा मिळतात त्या दोन पहिलं षटक संपन्न झालं जा, ज्यामध्ये सुरुवात केली विराजने दोन विकेट मिळवत असताना दावा फक्त खर्च केलेला त्या सहा आफ्टर फर्स्ट ओव्हर हर्ष इलेवन जीजी स्पोर्ट्स वाकन सिक्स फोर टू षटक पहिलं संपलं ज्यामध्ये दोन विकेट मिळवत असताना सहा धावा खर्च केल्या त्या विराजने जीत आणि जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत डाव सावरतात संतपणे आता सुरुवात तर झालेली आहे धाव संख्येची सहा धावा पहिल्या षटकामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत आगासन आणि वाकळ मध्ये पहिली लढत आज आठही संघ तुम्हाला मातब्बर पाहायला मिळतात उद्या देखील आठ संघ आपण बघू शकाल या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण बघितलं तर एक लाख रुपये आणि भव्य देव आकर्षक चषक क्रिस्टल आर्ट यांच्या माध्यमातून बनवलेली सुंदर अशी ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज आहे ते फिफ्टी थाउजंड पन्नास हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील तुम्हाला अतिशय सुंदर पाहायला मिळते षटक दुसरं येत आहेत गोलंदाज पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आला स्विच करण्यात आला स्वतःला आणि हा स्विच इट्स फटका थर्ड ला वेधून सीमा पार चार देखी यठिका शुभागमन जाए अजय पाटिल देखी काटेरी से है देखी आम समय जोड़े हैं कारण माय इलेवन सास ही वाहिनी या ठिकाणी नक्कीच फॅन्टेसी लीग द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल आणि चौकाराचं प्रत्युत्तर देण्यात आलं लेग बी फोर गवसले गेले यसट्यांच्या मधोमध धक्का तिसरा केजुना मिळणारं पहिलं यश हा ब्रेक थ्रू तिसरा साठी बाद होतोय जीत बोईर मिसफिल्ड झाले अगोदर मिड ऑफ मध्ये विनायक कडून चेंडू गॅदर करण्यामध्ये त्याला अपयश आलं आणि त्यानंतर चेस मोठी होती विराज साठी लॉंग ऑफ चा बाहेर चेंडू गेला ऑन गॅप ऑफ पुन्हा एकदा निवडलं ते जितेश ने आणि या वेळेला पोहोचले शेतरक्षक ऑन वरून विराज उचलून फेक करतोय धावा मिळतो तो दोन आणि दोन ने हे धाव फलक पुढे जात असताना आपण बघतो एकंदरीत एकोणीस नाईनटीन आमच्या सवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये संकेत आहेत संकेत बघत ह्या संघाचा एक दिवा संघाचा खऱ्या अर्थाने एक तंत्रशुद्ध फलंदाज राम क्रिकेट मोठ्या प्रमाणात नेहमीच तो खेळत आलेला आहे आणि ओव्हर आम क्रिकेटमध्ये देखील दिवाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगला फलंदाज म्हणून त्याला आपण नेहमीच ओळखत आलेलो आहोत मोठी कडा घेऊन हा चाला पाठीमागे शॉर्ट मध्ये एक रन या चेंडूवरती मिळत्या षटक संपन्न दोन पावपलेमध्ये या ठिकाणी बॅटिंग करत असताना गडी गमावले ते हर्श इलेव्हन जिजी स्फोर्ट्स वाकळनने तीन दावादाव फुलकावरती दहाच्या रंट रनडे दहाच्या सरासरीने वीस दावादाव दावा फलकावरती ट्वेंटी फोर थ्री आफ्टर सेकंड ओवर हर्श इलेवन जिजी स्फोट्स वाकळ आज झालेले आहेत मिडल ऑर्डर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे टॉप ऑर्डर मधले तिन्ही फलंदाज आघाडीचे दोघेही केतन आणि ऋषी शून्यावरती बाज झाले तर जीतने पाच धावसंखीचं योगदान दिलं जितेश वोईर सध्या या डावाला सावरत आहेत ज्यांनी सामना केला आहे सहा चेंडूंचा आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या अकरा दुसऱ्या बाजूला अविनाश याने एका चेंडूचा सामना करत असताना तीन धावसंखीचं योगदान कंटिन्यू करतोय षडक तिसरं ते पलावा कडून बॉलिंग मार्क होती विराज वेगवान चेंडू तो ऑन ड्राइव्ह करण्यात आला डी मध्ये क्षेत्रक्षक आहेत ओंकार वेगाने चेंडू वरती गुड फिल्डिंग आगासन म्हटलं की तुम्हाला ओंकार नेहमीच पाहायला मिळते क्षेत्ररक्षक म्हणून आगासनच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत so, त्याच्याकडे गेलेला चेंडू दावा मिळतात या चेंडूवरती एक आणि एका दावेने दाऊफलक ट्वेंटी वन एकवीस क्षेत्रक्षण आता विखुरलेलं ऑन साईडला तीन लॉन्ग ऑन सोबत आपण बघतोय मिडविकिट आणि स्क्वेअर लाईक ऑफ सोबत अविनाश साठी बघितलं तर लेफ्ट करण्यात आलं ले लेफ्ट व्हाईट बॉल अंबायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय जयेंद्र पाटील यांना जयंता पाटील माफ करा खान कोपरी ठाणेचे आहेत आज डोंबिवली नगरीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात आपलं देखील मनपूर्वक स्वागत सर या स्पर्धेमध्ये विराज फुलटॉस आहे कडा ऑफ ऑफ विकेट डीप मध्ये थोडा उशीर त्या ठिकाणी विनायक चा पाहायला मिळाला फेक होती नॉनस्ट्रा फेके करण्यासाठी थोडा थांबला कारण बॉडीचा बॅलन्स गेला होता तो बॅलन्स करत असताना त्याने थोडा उशीर आणि फेकी नक्कीच केली अविनाश प्रयत्नामध्ये होते सेकंडच्या परंतु जितेशने थांबवलाय एक रनने धाव फलक पुढे ट्वेंटी थ्री तेवीस या आकड्यावरती धाव फलक चेंडू झोन आपण बघतोय शिल्लक आहे त्या षटकामधले ते दोन चार ग्राउंड पॉवर पॅक शॉर्ट आहे ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात उचलून फेक होते आणि तोपर्यंत आपण बघितली तर ही एक रन आणि एका धावेने धावफलक आता आपण बघतोय पुढे जात असताना ते ट्वेंटी फोर चोवीस धावा धावफलकावरती षटक तिसरं पथावर असताना पहिलं षटक जे विराज राहिलं ते या डावाला मात्र कुठेतरी मोमेंटम क्रिएट करणार होतं ज्यामध्ये दोन विकेट आल्या आघाडीच्या आणि दावा फक्त सहा सुरुवात करत असताना आडव्या बॅटने पुलचा प्रयत्न हाताळलेला चेंडू कसा राईज झाला वेग आहे या चेंडू मध्ये आणि तो भेदून गेला मात्र फलंदाज अविनाशला पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल दोन चेंडू शिल्लक जावसंख्या धावफुल वरती आपण बघतोय सध्या आहे ती ट्वेंटी फोर चोवीस विराज स्वीट हेडचा प्रयत्न केला आहे लेंथ लेन होता लेक्समचा बाहेर आता फाईन लेकमध्ये कुणालच्या हातामध्ये त्यावेळेल लक्षंडू आपल्याला पायरमायला डायरेक्ट इडचा प्रयत्न व्हाईट बॉलचा पायरचा ऐ शर्यतोय सो दोन एक्स्ट्रा रन आणि दोन अवांतर धावेने धावफलक एकंदरीत आपण बघतोय इथे जाऊन पोहोचलंय ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा येतायत आता तिसरा क्षणक प्रगतीपथावर आवाज सव्वीस गडीबा तीन विराज नवीन माइंडसेट ने पुन्हा एकदा पोहोचला बॉलिंग मार्क वरती उडसा चेंडू आताळण्यासाठी हवेमध्ये मिस टाइमिंग झालेला शॉट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू डी मधून क्षेत्र सिद्धेश वन बाउंस कलेक्ट केला चेंडूला थोडी बाजूला आली असताना फेकी आणि सेकंड रन वेगाने कंप्लीट करत असताना जीतेश आणि अविनाश दोन्ही राहुल फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे एकंदरीत ट्वेंटी एट षटकातील शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर दावा आलेला आहे त्या आठ गोलंदाज बाजूने आपल्याला पाहायला मिळतात अंपायरचा ओव्हर दो इन्साईड आउटचा प्रयत्न होता पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघितलं ऑप्शनचा बाहेरचा हा चेंडू हलकासा वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळालं षटकाची सांगता तीन षटक संपन्न गडीबाद तीन हर्ष इलवन स्पोर्ट्स वाकळण बॅटिंग करतो आहे धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या अठ्ठावीस पहिल्या षटकामध्ये आल्या त्या सहा दोन गळीबाद दुसऱ्या षटकामध्ये चौदा एक गडीबाद आणि तिसरं षटक विराज पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम लावणारं ज्यामध्ये आल्या त्या धावा आठ आणि एकंदरीत अठ्ठावीस वरती गडीबाद झालेले आहेत ते तीन तीन षटकांचा खेळ संपन्न आज सकाळीच गाण कोखिळा गाण सम्राज्ञी लता दिदी मंगेशकर यांचं निधन झालं वायाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली इंडियन नाईन्टीन गेल आणि त्यांची संपूर्ण भावंड ज्यामध्ये त्यांच्या सिस्टर आशा भोसले असेल उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार गायक आदरणीय हृदयनाथ मंगेशकर त्यांची सर्व भावंड मंगेशकर कुटुंबीय म्हटलं की आपण नेहमीच गायनासाठी आपण त्यांना ओळखत आहोत संपूर्ण भारतभर ता� अनेक खऱ्या अर्थानं अवॉर्ड्स त्यांनी मिळवले आपल्या कारकिर्दीमध्ये भारतरत्न म्हणून त्यांना सो आपण ओळखायचो आणि आज निधन झालं त्यांना आपण श्रद्धांजली पुन्हा एकदा वाहूया शब्द सुमनांनी तीन षटक संपन्न दावादाव फलकावरती अठ्ठावीस गडी बाद तीन षटक चौथं असेल जे उसर्गर गावांकडून तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्या षटकामध्ये येतो आहे गोलंदाज नागराज मुंडे पुढचे दोन्ही संघ ज्यामध्ये गेम बी आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो गावदेवी वसार कॅप्टन रिपोर्ट करायचा आहे पहिला चेंडू नागराज एपर पाठीमागे जात असताना त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न थर्डमॅन मध्ये मा एक चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला स्ट्रेच करत असताना मोनिश त्या ठिकाणी पाहायला मिळालं एका दहावेने धावफलक जात आहे तिथलं तर मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत्या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धे या सामन्या अगोदर आपण स्पर्धेचं उद्घाटन सोळा पार पडतो कादणेश्री आदेशी कमलाकर भगत साहेब तुम्हाला किल्ली असावी कारण पहिला चेंडू जो आपण बघितला ज्यावरती अविनाशच्या बॅटमधून एक सिंगल आहे त्याने देखील जोरदार पार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा घेतली होती थर्डमॅनमध्ये हा चेंडू आणि जशी स्ट्राईक जितेशकडे आले त्याच्या बॅटमधून आलाय चौकार आतापर्यंत जितेश खेळतात ते एकंदरीत दहा चेंडूंचा सा सामना करत असताना अठरा या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती संख्येवरती आणि या धावा मात्र वाकळणला उपयुक्त आहेत कारण टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे दोन्ही फलंदाज चौथ्या चा। विकेटसाठी चांगली पार्टनरशिप करत तेहतीस थर्टी थ्री तयार विकेट थांबला यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडस टाकण्यात आलं होतं अविनाश येत असताना इशार थोडे इशारा अंपायरचा त्यांचा प्रयत्न नक्कीच होता हा फटका खेळण्याचा परंतु शेवटला पुन्हा त्यांनी लेफ्ट केला चेंडूला एक रनने धाव फलक फॉर्टी थ्री त्रेचाळीस शफल अगोदरच झाले लॉफ्ट करण्यात आल्या फोर्सने चेंडूला लावे मध्ये जास्त काळात चेंडू लॉंग ऑफला त्या ठिकाणी शेतरक्षक डाऊन दी बॉल निल्सन मडवी पाहायला मिळाले आताचा सा पिसारा फुलवला आणि त्या पिसारामध्ये सामावून घेतला चेंडूला विकेट नंबर सिक्स सहा दक्का, फसला अविनाश त्या ठिकाणी गवसले झेल बाद होतात आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय आठव्या क्रमांकावरती मोतीराम या संघातील सर्वाधिक सिनियर खेळाडू असलेला हायर मैदानाच्या आतमध्ये आठव्या क्रमांकावरती नॉन स्ट्रॅक एंड असेल उमेश असेल स्ट्रायकिंग जुनी शिल्लक आहेत या षटकामधले ते चार ओंकार ऑफ साइडला चेंड होता ऑनसाइडला खेळण्याचा नक्कीच त्याचा प्रयत्न होता परंतु या षटकामध्ये एक्स्ट्रा वेळ आपण बघतोय प्रार करण्यात आला मिडविकेट मध्ये हा चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्रक्षक करण उचलून फेक करतोय दोन धावे सौदे होता सहजरित्या आणि त्या दोन धावा पूर्ण करत असतो मोतीराम आणि उमेशने डाऊ फलकाला पुढे नेल एकंदरीत फॉर्टी से सिक्स सेहेचाळीस वरती धाव फलक तिथे या षटकागोदर धावसंख्येत तीन चार षटकांमध्ये आपण बघितली तर ती फॉर्टी वन होती या षटकामध्ये आतापर्यंत फक्त येत आहेत त्या धावा पाच हा ट्रॅकर होता बॅट ची कडाय शॉर्ट हॉर्टमॅन मध्ये मिसफिल्ड झाले आहे पुढे चाललाय चेंडू क्षेत्रक्ष पोहोचला उचलून फेक करतोय अपील होते फलंदाज पोहोचलाय गुड रनिंग बिटवीन द उमेश ने दोन दोन धाव फलक आपण बघतोय फॉर्टी एट वरती या षटकामध्ये आतापर्यंत सात धावा आलेल्या आहेत ज्यामधल्या तीन एक्स्ट्रा आहेत दोन डबल दोन विकेट तीन एक्स्ट्रा रन धावसंख्या एकंदरीत फॉर्टी सेवन फॉर्टी एट आहेत माफ करा सो आता इथे वाईट बॉल फॉर्टी नाईन होतील चौथा वाईट बॉल पाहायला मिळतो नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं स्वतःवरती या ठिकाणी चेंडूचा राहत असताना आपण बघितला शॉर्ट गलीमध्ये त्या ठिकाणी एक रन पुन्हा मिळते आणि डाव फलक सिंगलने पुढे पन्नास सांगे करत हर्षे स्पोर्ट्स वाक हर्षे स्पोर्ट्स वाकळंच आहे आणि जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल टार्गेट आहे ते ओमसाई आगासन या संघासमोर फिफ्टी वन एक्कावन्न डाव संघेच गावदेवी वसार आणि द गेम वळवली बी से कॅप्टन टॉससाठी या आपण यायचं आहे आमचा टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या संघ नायकांना ही सूचना असेल शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित गणेश कुबा क्रिकेट संघ दिवा दिवा चषक वीस बावीस से पर्व सकाळच्या सत्रापासून आदरणीय श्री योगेशी भगत साहेब असतील आदरणीय श्री चंदनजी भगत साहेब तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः आयोजक आहेत त्यांचं नुकतंच आगमन झालं ते संदीपजी फुटाणे शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप हा ग्रुप भरपूर मोठा आहे आणि ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळ या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील विनोददादांच्या कांदाला कांदाला दादा पाटील असतील अजयजी पाटील हे देखील आपल्याला दे पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून फॅन्टेसी लीग जी फँटेसी वेबसाईट आहे त्यांची माय इलेव्हन स्टार्स डॉट इन या वाहिनीद्वारे आपण घर बैठक गुगलवरती जाऊन आपण त्या ठिकाणी टाईप करू शकता डब्ल्यू 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 डॉट माय इलेवन स्टार्स डॉट इन आणि त्यानंतर या वेबच्या आतमध्ये जाऊन तुम्ही आपली प्रवेश फी त्या ठिकाणी भरू शकता ऑनलाईन तुम्हाला पे करावे लागतील आणि त्यानंतर जे प्राईज असेल आपली अकराची टीम बनवून एका मॅचमध्ये बावीस जे खेळाडू असतात त्यामधली आपल्याला अकराची टीम बनवायची आहे आणि त्या सामन्यांमध्ये जसे जसे आपले खेळाडू गुण कमवत जातील जो जास्त पॉईंट्स मात्र मिळवेल त्या संघाला पारितोषिक मिळवण्याची संधी आहे सो घर बसल्या फॅटेसी वेबसाईटचा देखील आनंद घ्या जे अजय जे पाटील यांची वेबसाईट आहे या डावामध्ये आपण बघतोय दावा झालेल्या आहेत त्या पन्नास एकावन्नचं लक्ष आहे ते ओमसाई आगाजन संघासमोर नाणेफेकीचा कौल ज्या ठिकाणी करण्यात येईल टॉस आम्ही करणार आहोत पुढचा सामना आणि या टॉससाठी मी विनंती करेन आदरणीय श्री चंदनजी भगत साहेबांना आहोत एका बाजूला नितीन नितीन मात्रे कॅप्टन ऑफ वसार आणि दुसऱ्या बाजूला आपण बघता प्रवेश पाटील चेंज द गेम वडवली आपला निर्णय काय असेल क्षेत्रक्ष क्षेत्रक्ष्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील तुम्हाला देखील जाव्यात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आहेत कुणालजी दाते सर खेळायच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्या शुभवाड्यातून ऐक्या आपण खेळायचं दुसरं सत्र थँक्यू धन्यवाद करणजी काळन शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक दोन हजार बावीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत पहिलाच सामना आणि र... रन कराई वन वन। करा रन करायचे आहेत एकावन्न फिफ्टी वन पहिलाच बॉल फुलर लेनचा बॅटच्या आतमधली कडा घेतली विकेट किपरच्या हातामध्ये थांबतोय बॉल रन मिळणार नाही डॉट बॉल अखेर एक चांगलं टार्गेट सेट केलं दहाच्या सरासरीने बॅटिंग करत असताना प्रथम हर्ष इलेव्हन वाकन या टीमच्या माध्यमातून एकावन्न रनच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत करण मेडेकर आणि बरोबरीने निल्सन मडवी सध्या स्ट्राईकिंग एंडला खेळताना दिसतोय फलंदाज करण शॉट बॉल बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला कट केलाय बॉल, के बॉल सीमारे पलीकडे बॅकवर्ड पॉईंट बांडला यांच्या बाहेरच्या रन पन्नासला सहा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर हर्ष इलेवन जिजी स्पोर्ट्स वाकण एक्कावन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे करणच्या बॅटमधून एक चांगला चौकार त्याच्यानंतर फुलर लेनचा बॉल त्याला सन्मान देत असताना शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव इथे मिळेल करणच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पाच वैयक्तिक पाच रनवर खेळतोय करण बेडेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला होता निल्सन तो आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल ओमसाई आगासन जिजी स्पोर्ट्स वाकण वडवलीचा संघ असेल मोठी देसाईचा संघ असेल संघ असेल वाडेगरचा संघ असेल शिरडोन असेल हे संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या परिसरामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना भरपूर मागून हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाजी मध्ये गोलंदाज जीतने पहिलं षटक पावर प्लेचा हाताळत असताना शॉर्ट मॅन शॉर्ट गली गलीमध्ये एक क्षेत्रक्षक एक बॅकवर्ड पॉइंट आहे शॉर्ट कव्हर थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये डीपमध्ये एक लॉंग ऑफ ठेवण्यात आला आणि काउ कॉर्नर यावेळेला पुढे टाकलाय बॉल ऑन साईड खेळलाय काउ कॉर्नरला डीप मध्ये शेतरक्षक आहे केन चूक होणार नाही निल्सन इथे आउट होतोय पहिला धक्का आगासन टीमला गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडीशी घाई करा पहिला धक्का इथे बसलाय निल्सन आउट होतोय टीम ओमसाई आगासनचा शून्यावर इथे बाद झाला दोन बॉल फेस करत असताना नवीन फलंदाज विनायक मुंडे मैदानामध्ये खेळताना दिसेल लक्ष या मॅचमध्ये एकावन्न रनचा एक फायटिंग स्कोर निर्माण केला अखेर हर्ष लेवन वाकळण या संघाने अरविंद काका यांच्या हा पुरस्कृत केला गेलेला संघ हर्ष इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकळण आणि ओमसाई आगासन या दरम्यान पहिली लढत पहिला सामना रोमर्शक होईल अशीच इच्छा सर्व प्रेक्षकांची असेल जे युट्यूबच्या माध्यमातून एस एम डी लाईव्हवर आमच्याबरोबर युट्यूबवर जोडलेले आहेत आपलं सहर्ष स्वागत दिवा चषक तुम्ही पाहताय स्पर्धेचा पहिला दिवस सोळा टीम या स्पर्धेमध्ये खेळतील एक लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक दिवा ट्रॉफी यावेळेला खूप चांगला ऑफ ड्राईव्ह क्षेत्रक्षण थोडंसं खराब होतोय तत्पूर्वी एक रन इथे मिळेल दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय परंतु नाही थांबवलाय आता एकच धाव मिळताना दिसेल ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये करण बेडेकरांनी नवीन फलंदाज आलेला होता विनायक यांच्या दरम्यान तत्पूर्वी एक रनने खातं उघडलं जाते विनायक मुंडेचं टीमची धावसंख्या पहिलं षडक इथे संपल्यानंतर धावा आहेत बोर्डवर फक्त सहा आउट झाल्या फलंदाज निल्सन मडवी मध्ये आपल्या सर्वांच स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये अतिशय चांगला महत्वाचा सामना आपल्या समोर जिथे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय तर घेतला होता ओमसाई आगासनने आणि अगदी अशीच परिस्थिती पहिल्या डावामध्ये होती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सहा धावा परंतु दोन फलंदाज बाद झाले होते वाकण संघाचे या दुसऱ्या डावामध्ये एकच फलंदाज बाद झाला ओमसाई आगासनचा दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी केतनच्या खांद्यावर असेल लेफ्ट हँडेड बॅटर विनायक मुंडे सध्या स्ट्रायकिंग एंडला लक्ष एकावन्न रन्स आहे या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलंय वडवली नेक्स ने नेक्स के ब नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय रननी ती आम्ही सांगणार नाही असं सांगितलं कसे खेळत आहेत वसारच्या विरुद्ध नेक्स्ट मॅचमध्ये राऊंड विकेट घेतर लेनचा बॉल होता खूप चांगला कवर ड्राईव्ह इथे दाखवत असताना शॉर्ट कव्हरला थोडस फंबलिंग होते क्षेत्रक्षकाच्या दरम्यान तत्पूर्वी एक रन फलंदाज विनायकच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सात आज पहिला दिवस या स्पर्धेचा खूप चांगला आयोजन गणेश कृपा क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आलाय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा दिवा चषक तुम्ही ॲडव्होकेट आदेश कमलाकर भगत चंदनजी भगत योगीजी भगत या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पाडला गेला किंग्स क्रीडांगणावर आपण आहोत उसरगरच्या दोन दिवसीय ही स्पर्धा असेल सोळा टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे अलँग द कार्पेट बॉल चालला डीपमध्ये चांगलं क्षेत्रक्षण तिथे होत आहे किरणच्या माध्यमातून तत्पूर्वी दोन धावा मिळतील करण बेडेकरला रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची आहे या मॅचमध्ये एकूण एक रन महत्वाची आहे ज्यावेळेला पहिल्या डावामध्ये आपण पाहिला, पाहिला खेळ जेव्हा तीन धावा तिथे पळून काढण्यात आला त्यावेळेला थोडासा निराश होता केजू मुंडे कारण त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये महत्व आहे एकूण एका रनला त्यामुळे इथे संघर्ष शेवटच्या बॉलपर्यंत होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही गोलंदाज तयार हे त्यांचा फुलटॉस होता खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना कवर्सला बॉल चालला डीपमध्ये शेतरक्षक धावतात पुन्हा एकदा दोन धावा मिळू शकतात करणला चांगली रनिंग बिटवीन द विकेट करण कळच्या भात्यामध्ये सर्वच फटके आहेत या सीझन मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये करण बेडेकर रन करतोय विशेष म्हणजे नावामध्ये रन आहेत रन करणं गरजेचं आहे संघासाठी आवश्यकता ज्या ज्या वेळेला पडते त्या त्यावेळेला चांगली बॅटिंग करत असताना दिसलाय करण बेडेकर त्याच्याबरोबरने फलंदाज आहे विनायक मुंडे टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर अकरा लक्ष आहे या मॅच मध्ये एकावन्न त्याच्यामुळे चाळीस धावांची चा जुनी आवश्यकता असेल एकवीस बॉलचा खेळ शिल्लक एकवीस चेंडू आणि चाळीस धावा हे समीकरण या मॅचमध्ये एस एम डी लाईव्ह वर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते युट्यूबच्या माध्यमातून टप्प्याचा बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न होता यावेळेला बदल आली ते नव्हतं खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करण बेडेकरचा चांगली गोलंदाजी होत असताना बोलर केतन मात्रेकडून आजच्या दिवसातला पहिला सामना तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय दुसरं षटक दुसऱ्या डावातलं केतन पुन्हा एकदा तयार करण साठी या वेळेला बॅकफुटला जाऊन पूल केलंय ऑन साइडला धमाकेदार फटका बॉल जाईल सी मारेशाप्ले कडे आउट ऑफ द पार्क यू झेट सिक्स तर नवीनच बॉल या स्पर्धेमध्ये तुम्हाला देण्यात येईल याची माहिती आम्ही पहिलेच तुम्हाला दिलेली आहे कुठल्याही क्षणी बॉल फुटला खराब झाला तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल षटकार आला आहे परंतु इथे पहा गोलंदाजाच्या मानसिकतेशी खूप चांगला खेळ सुरू आहे या अगोदरचा बॉल वाईट यॉर्कर होता खोलवर टप्प्यावर पडला होता माहीत होतं नेक्स्ट बॉल कुठेतरी शॉर्ट पी येईल तयार होता बॅक फुटला आणि काय पुल केला सक्सेसफुल ठरला मिडविकेट बांडुलांच्या बाहेर करण बेडेकरच्या बॅट मधून हा षटकार येतोय रणनीतीबद्ध क्रिकेट सध्या सुरू असताना धावा फलकावर आहेत लक्ष या मॅच मध्ये आहे एकावन्न रनचं ओम साई आगासन हा संघ हा सामना सोडणार नाहीये सात चेंडू मध्ये पंधरा धावांची खेळी आतापर्यंत साकारले करणने चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवलेत करण बेडेकरने पुन्हा एकदा बोलत यार केतन पंचाकडे स्ट्रॉंग अपील अपीलमध्ये उत्साह होता आत्मविश्वास थोडासा कमी गोलंदाजाने अपील केली नाहीये उबरची होते समाप्ती अशा पद्धतीने दोन ओवरचा खेळ संपलाय दोन ओरच्या समाप्तीनंतर टीम वाकदने रन केले होते वीस आणि आतापर्यंत बॅटिंग करत असताना दोन ओरच्या समाप्तीनंतर धावा केलेल्या आहेत संघ ओम आगासनने सतरा दोन ओरचा खेळ संपला सतराला एक टीम ओमसाई आगासन मध्ये टीम मिटिंग थोडीशी कमी घ्या टीम हर्ष इलेव्हन वाकन लक्षात घ्या प्रत्येक ओव्हर नंतर एकत्रित येऊ नका जेणेकरून आज आम्हाला सर्वच्या सर्व सामने कव्हर करायचे आहेत आणि ते देखील जो निर्धार आमचा आहे जे षटक आम्हाला खेळवायचे आहेत त्या षटकांच्या निर्धारासह ते सामने झाले पाहिजे त्यामुळे जास्त वेळ तुम्ही घेऊ नका एकत्रित येण्याची गरज नाहीये प्रत्येक ओव्हर नंतर गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर तीन मध्ये उद्देश पाटील चांगला गोलंदाज या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये उद्देश चांगली गोलंदाजी करतो यंगस्टर टीम जी जी स्पोर्ट्स वाकण कळून हर्ष इलेव्हन या नावाने या स्पर्धेमध्ये संघ उतरलाय लक्ष एक्कावन्न रन आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगेल अशी परिस्थिती सध्या आहे ओरचा खेळ संपला सतरा धावा फलकावर टीम ओमचा यागासन तिसऱ्या ओव्हरमध्ये उद्देश पाटील आणि त्याच्या समोर आहे फलंदाज विनायक मुंडे दोन बॉल फेस केले दोन धावांवर खेळतोय विनायक पहिला बॉल उद्देशचा आउट साइडस्टम पंचांचा सा इशारा वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली या ओव्हरची अठरा रन झालेत फलकावर एकूण एक रन महत्वाचे या मॅच मध्ये थोडासा दबाव तर नक्की असेल उद्देशवर कारण लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्यासमोर खेळतोय लेफ्ट हँडेड सिमरचा वापर इथे करण्यात आलाय अशा परिस्थितीमध्ये थोडासा दबाव नक्की असेल अव्या आक्रमण होईल का दुसरा बॉल देखील पुन्हा एकदा आउटसाईड डॉफस्टम सलग दुसरा वाईट बॉल इथे टाकला आहे उद्देश पाटीलने दबाव स्पष्ट दिसतोय कारण त्याच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर ज्या वेळेला समोर खेळतोय त्यावेळेला मात्र हवी होतात लेफ्ट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड लेफ बॉलरच्या विरुद्ध त्यामुळे केतन काहीसा कानमंत्र देत असताना त्या कानमंत्राचा किती उपयोग इथे होईल कदाचित लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अँगल बनवून गोलंदाजी आता केली जाईल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न असेल कोण बनवत बॉल तसं होईल का राऊंड विकेट आणि या वेळेला पुन्हा एकदा तिसरा बॉल खराब टाकला सलग तीन वाईट बॉल येते या ओव्हरच्या दरम्यान उद्देशने अँगल बनवला होता परंतु जास्त बाहेर टाकला त्यामुळे जास्त बाहेर गेला असं मत येतं जयंत पाटील यांचं एक्स्ट्रा रन इथे मिळेल मागे जातोय बॉल तिथे क्षेत्रक्षक आहे एक रन तिथे मिळेल या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे एकवीस ट्वेंटी वन एकवीस दहावा आता थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल की नॉन स्ट्राईकिंग एन्डला गेलाय बॅटर विनायक मुंडे स्ट्रायकिंग एन्डला आलाय करण बेडेकर रन मशीन या टीम ची सातत्य ठेवलेलं आहे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही भन्नाट फॉर्म मध्ये असता आणि ते सातत्य सातत्याने करण बेडेकर यांनी दाखवले त्याच्या बॅटिंगमध्ये आज त्याची आवश्यकता आहे एकवीस धावा झाल्यात फलकावर तीस धावांची अजूनही आवश्यकता असेल ओव्हर नंबर थर्ड इन प्रोग्रेस षटकाचा खेळ सुरू असताना विकेट टप्प्याचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह करत असताना डीप कवर्स लाईनच्या दिशेने शेतरक्षक आहे तत्पूर्वी दोन धावा मिळतील हे सातत्य आहे या बॅटरचं त्याच्या बॅटिंग मधलं मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सातत्याने करत असतो खोऱ्याने धावा अर्जित करतो चौफेर फटकेबाजीसाठी जाणला जातो पुलचा फटका त्याने मगाशी दाखवला कव्हर ड्राईव्ह त्याने खूप चांगले दाखवलेले आहेत करण रन करतोय ही जमेची बाजू टीम ओमसाई आगासन साठी टीमची टी धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत तेवीस ट्वेंटी थ्री इनला करण आता क्षेत्रक्षक डीप मध्ये तिथे ठेवला कवर्स बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन म्हणून बॉल पूल केला यावेळेला हा फटका हवेत राहिला क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये मिडविकेटला झेल पकडला जाईल दुसरा धक्का बसतोय ओमसाई आगासनला करण आउट पुन्हा एकदा सर स्वागत तुम्ही आहे दिवा चषक दोन हजार बावीस परंतु येणाऱ्या नऊ तारखेपासून किंग्स ट्रॉफीचं आयोजन देखील याच क्रीडांगणावर होणार आहे विशाल मात्रे इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत पांडुरंगजी संते साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण ग्रामस्थ मंडळ उसारघर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा किंग्स ट्रॉफी नऊ तारखेपासून त्या स्पर्धेला देखील या क्रीडांगणावर सुरुवात होणार आहे त्याची देखील उत्खंठा शिगेला पोहोचली आहे लक्ष्मण मुंडे यांच्याकडून विनायक मुंडे यांच्यासाठी सलग तीन षटकांसाठी दोन हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल खोलव्या टप्प्याचा बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह करायचा होता शेतरक्षक आहे डीप मध्ये तत्पूर्वी दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील चांगली रनिंग बिटवीन द विकेट कवर्सला हा फटका खेळला खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना खोलव्या टप्प्याच्या बॉलवर फलंदाज विनायक मुंडे टीमची धावसंख्या संख्या दोन ने पुढे जाईल रन झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत पंचवीस ट्वेंटी फाय निम्म्या धावा झाल्यात अजूनही सव्वीस धाबांची आवश्यकता एक्कावन्न रनच्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे नवीन बॅटर मैदानामध्ये विराज मुंडे गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विराजने राज केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये खोलो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग नीटचा जुळताना दिसत नाही शॉर्ट कव्हर पॉईंटला बॉल येतो तत्पूर्वी एक रन कंप्लीट कम्प्लीट केली जाईल अशा पद्धतीने या सिंगलच्या जोरावर धाबा झाल्या सव्वीस ट्वेंटी सिक्स अजूनही पंचवीस रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे तेरा तेरा चेंडू आणि पंचवीस धावा हे समीकरण हा सामना रंगेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही याची माहिती आपण पहिलेच प्रेक्षकांना दिली होती कारण या स्पर्धेची सुरुवातच झालेली एका धडाके बाज सामन्याद्वारे एक धमाकेदार लढत आपल्या समोर उत्कंठा शिगेला जाईल शेवटच्या बॉल पर्यंत चुरस कायम राहील कारण वाकण संघ सहजासहजी हा सामना सर्� सोडणार नाहीये रणनीती प्लॅनिंगने खेळणारा संघ बोल तयार उलटाप्याचा बॉल होता ऑन साईडला उडवला शेतरक्षक आहे डीप मध्ये केतन येतोय बॉलच्या खाली झेल पकडला जाईल आणखीन एक धक्का फलंदाज बाद या वेळेला आउट होणारा फलंदाज ठरलाय विराज मुंडे शून्यावर आउट गोल्डन डकचा शिकार अशा पद्धतीने तीन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्ड वर सव्वीस बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि बारा चेंडू मध्ये रन करायचे आहेत पंचवीस धाबांचा तीन ओरचा खेळ संपला पाण्याची मागणी मैदानामध्ये होते संयोजकांनी त्याची पूर्तता करावी अंडरग्राउंड ग्राउंड जो वॉटर बॉक्स आहे त्याच्यामध्ये पाणी आपल्याला ठेवायचं आहे जे संयोजक आहेत दिवा चषकाचे गणेश कृपा क्रिकेट संघ शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या इनिंगनंतर तिथे पाण्याची व्यवस्था आपल्याला करून द्यायची एक्कावन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे फिफ्टी वन आता समीकरण आहे बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि बारा चेंडूमध्ये रन करायचे आहेत पंचवीस सव्वीस धावा झाल्यात फलकावर बारा पूर्णांक पाच शून्यच्या सरासरीने धावा कराव्या लागतील साडेबाराची सरासरी ते गाठावी लागेल टीम आगासनला सामना जिंकण्यासाठी हर्ष इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकळणच्या विरुद्ध खेळत असताना पहिला सामना एक चांगलं फायटिंग टार्गेट निर्माण केलं टीम वाकळणने परिस्थिती विपरीत होती सहावर दोन फलंदाज बाद झाले होते परंतु तिथूनही एक चांगली उभारी घेत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं त्याच्यामध्ये योगदान होतं जितेश भोईरचं ज्याने एकोणावीस धावा ही चांगली खेळी केली आणि त्याला चांगली साथ लाभली अविनाश भोईर यांची तर एक चांगलं टार्गेट सेट या दोन बॅटरनी करून दिलं आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेला मैदानामध्ये उतरलाय संघ उमसाई आगासन करण बेडेकर अजूनही मैदानामध्ये जर पाहिलं तर त्याने चांगला खेळ दाखवला तो आऊट झाला बॅकफूटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न त्याचा फसला त्याने सतरा धावा केला परंतु उर्वरित जे बॅटर आहेत त्यांच्या बॅटमधून अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत विनायक मुंडे सध्या खेळताना दिसतोय निल्सनने शून्य केले विराज मुंडे झिरोवर आउट त्याच्यामुळे दबाव आहे या टीमवर काल नुकताच संपन्न झालेला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप भारताने इंग्लंड संघाला नमवलं पाचव्यांदा भारतीय संघाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं अंडर नाईन्टीनच्या आणि येणाऱ्या बारा तेरामध्ये तर आय पी एलचा लिलावा आहे भरपूर असे खेळाडू अंडर नाईन्टीनचे पुन्हा एकदा इन ॲक्शन दिसतील चांगला ड्राईव्ह इथे करत असताना डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला नाही नाहीये जोपर्यंत येईल तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय थ्रो येतोय चांगलं क्षेत्रक्षण किरण याचं दोन धावा इथे मिळतील फलंदाज मुनीश मुंडेचं खातं उघडलं जातं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे अठ्ठावीस धावांची अजूनही आवश्यकता असेल बॉल शिल्लक आहेत अकरा अकरा चेंडू तेवीस धावा हे समीकरण या मॅच मध्ये केतन असताना त्याच्या स्पेलचा खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवला दोन धावा मिळतील डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनला हा बॉल अडवला आणि तत्पूर्वी दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना तीस धावा झाल्यात पहिल्या दोन बॉलवर चार धावा आल्यात ही जमेची बाजू टीम ओमसाई आघासन साठी आगासनसाठी चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवलेत पहिल्या दोन्ही बॉलवर खास करून फलंदाज मोनिश मुंडेने चार धावांवर तो खेळतोय दोनशेच्या खेळावं लागेल कारण लक्ष या, या मॅच मध्ये आहे एकावन्न रनचं तीस धाबा झाल्यात एकवीस धावांची जुनी आवश्यकता यावेळेला पंचाकडे अपील स्ट्रॉंग अपील एलबीडब्ल्यू साठी उचलून धरली आहे पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे आणि त्याच्यामुळे आणखीन एक धक्का बसलाय टीम ओम आगासनला मोनिश मुंडे चारन करून आउट केजू मुंडे आता मैदानामध्ये गेलाय नऊ चेंडू एकवीस दावा हे समीकरण केजू साठी हे समीकरण नौकं नाहीये अशा अनेक वेळा समीकरण त्याच्या नजरेसमोर आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे संघाला विजय मिळवून देण्यात परंतु त्याच्या समोर कडवा वान पेश करताना दिसेल केतन मात्रे अनुभव प्रचंड एकोणावीस बाईक चार फोर व्हीलर मालिका विराजा त्याच्यामुळे चर्चेमध्ये असलेला खेळाडू नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये पण पाहिलं ज्या पद्धतीने मालिकेवरची कार त्याने रेनॉल्ड ट्रीबर ही कार जिंकली सांगिम प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकली त्यामुळे चर्चेत आहे खेळाडू यावेळेला पॅटमधून के के धमाका समोर खेळलेला फटका आणि तिथे झेल पकडलाय मला वाटते किरणने आणि फटका तर चांगला होता परंतु तिथे किरण होता भिंतीसारखा आडवा केजू मुंडे थोडासा निराश असेल हे झालं काय हाच प्रश्न आता आगासन वासियांना पडला असेल फलंदाज बाद केजू निराश आहे काय झेल तिथे पकडलाय किरणने अप्रतिम झेल सामन्याला कलाटणी देणारा हा झेल नक्की ठरू शकेल ज्या पद्धतीने मी मगाशीच उल्लेख केला केजू साठी हे समीकरण नवीन नव्हतं पहिल्याच बॉलवर प्रयत्न देखील अतिशय चांगला परंतु किरण पुन्हा एकदा इन ॲक्शन किरण मला वाटतं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये खाडी चषकामध्ये दुखापतग्रस्त झाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो ठीक होऊन या टीममध्ये जॉईन झाला आणि क्षेत्रक्षणामधला अतिशय महत्वाचा दुवा तो आहे या टीमसाठी खूप चांगल्या कॅचेस सातत्याने त्याने घेतल्या डीपमध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कवरला दमदार क्षेत्रक्षण करण्यासाठी तो जाणला जातो केतन यांचे बंधूच आहेत मोठा भाऊ खूप चांगला झेल घेत असताना केतनच्या गोलंदाजीवर एकवीस करायच्या आठ बॉल यावेळेला फुल टॉस होता बॅटची कडा घेतली जातोय बॉल शॉर्ट थर्ड मॅन आणि स्लिपच्या दरम्यान फ्लाय स्लिपच्या दरम्यान तत्पूर्वी एक रन इथे मिळेल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चेंडू आणि धावा विनायक मुंडेच्या बरोबरी नागराज मुंडे सध्या मैदानामध्ये आहे सात चेंडूमध्ये वीस धावांची आवश्यकता चला थोडीशी घाई करा टीम वाकळण जास्त वेळ घेऊ नका प्लीज सात चेंडू आणि वीस धावा हे समीकरण असताना केतन पुन्हा एकदा तयार हँडेड बॅटर विनायक मुंडे साठी खुल्या टप्प्याचा बॉल जागाच दिलेली नाहीये एक रन इथे कम्प्लीट होते दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल का खराब ताळमेळ एकदम खराब ताळमेळ दोन्ही बॅटरच्या दरम्यान दोन धावा इथे ऍड होतील अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती येणारे सहा बॉलचा खेळ शिल्लक आणि सहा बॉल मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी अठरा टीम आगासनला चषक दोन हजार बावीस मध्ये एक चॅम्पियन संघ आहे हर्ष इलेव्हन वाकण या हंगामामध्ये वा आतापर्यंत त्याने चौदा ट्रॉफी जिंकलेल्या आहे आहेत त्याच्यामध्ये दहा पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्याच्यामुळे या संघावर नेहमीच प्रत्येकाच्या नजरा असतात खेळलेल्या असतात चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ जाणला जातो आता पाहूया या मॅच मध्ये ते जिंकतील का आगासांच्या विरुद्ध सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे अठरा धावांची आवश्यकता केजूचं दुर्दैव पहिल्याच बॉलवर तो शून्यावर बाद झाला गोल्डन डकचा शिकार ठरत असताना एक चांगला अप्रतिम झेल सामन्याला कलाटणी देणारा झेल देखील तो ठरू शकतो किरण यांनी पकडला शेवटचा षटक टाकण्यासाठी मोतीराम गोलंदाजीसाठी आलाय प्रचंड मोठा अनुभव मोतीराम बोईर यांच्या पाठीशी पहिला बॉल पहिला बॉल लॉफ्ट केलाय समोर क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सी मारेश पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय फलंदाज नागराज मुंडेच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये ते खेळत असताना आता लक्ष आहे ओम साई आगासन टीमच्या समोर येणारे बॉल शिल्लक आहेत पाच पाच चेंडू मध्ये रन करायचे आहेत बारा नागराज मुंडे राज करेल का या मॅच वर पहिल्या बॉलवर षटकार आलाय मोतीराम पुढचा बॉल घेऊन फुल टॉस टाकलाय मोतीरामने यावेळेला ऑन ला दिशा देत असताना क्षेत्रक्षक आहे झेल पकडला जाईल फलंदाज नागराज बाद आता समीकरण आहे चार चेंडू आणि बारा धावा तीन चेंडू दहा रन हे समीकरण लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमक असतात अजूनही शांत पुन्हा एकदा ऑन साईडला बॅटचा सा फेस लवकर क्लोज केला आणि यावेळेला बरोबर पायावर जाऊन आदळलाय बॉल फलंदाज बाद होईल विनायक मुंडे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये दोन चेंडू आणि दहा धावा हे समीकरण आता आगासन टीमच्या समोर तर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना हर्षिरेवन वाकळेंचे सहा फलंदाज बाद झाले होते ओमसाई आगासन या टीमचे आता सात फलंदाज बाद झाले त्याच्यामुळे कंपल्सरी आता रन कराव्या लागतील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि दोन चेंडूमध्ये दहा धावा आहे समीकरण टीम वडवली बी आपण तयार राहायचं स्वर्गीय सीताराम चौथे यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत हा संघ वडवली ब त्यांच्या विरुद्ध वसार गावदेवी वसार या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय वडवली बी या टीमने दोन चेंडू आणि दहा धावा हे समीकरण या मॅच मध्ये फुल टॉस होता ऑन साईडला दिशा दिली बॉल जाईल का क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे एक रण ते पूर्ण होते दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये दोन फुलटॉस बॉल या मध्ये मिळाले परंतु ते मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करू शकलेले नाही आहेत आता या मॅच मध्ये समीकरण एक चेंडू आणि नऊ धावा एक चेंडू आणि नऊ धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय हा सामना आठ धावांनी जिंकलाय टीम हर्ष इलेव्हन वाकन या संघाने वेलब्रेड बॉयज खूप चांगला खेळ करत असताना आठ धावांनी ही लढत मात्र जिंकली आहे टीम हर्ष इलेव्हन वाकन या संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल जातोय दाखल होतोय हॅडलक टीम ओमसाई आगासन या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार